काल दिनांक 30/1/22 दोपारी अंदाजे 3 वाजता सातारा शहरात MIDC या एरियामध्ये एक टेम्पो पोलिसाला आढळला होता. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा हा पदार्थ मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सापडला. जवळपास 17 लाख किमतीचा गुटखा आणि 10 लाख किमतीचा तो व्हीकल, असे 27 लाखच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यामध्ये त्याच्यामध्ये यश प्राप्त झालं आहे. सातारा शहर पोलीस स्टेशनचे PI आणि बाळगार आणि त्याचे DB पथकानेही चांगली यशस्वी कामगिरी केली आहे. त्याच्यामध्ये 2 आरोपी शंकर गेरू केदार आणि सुभाष घोगे, दोघे राहणार पुणे, असे पोलिसांनी अटक केले आहे. हा गुटखा ट्रान्सपोर्ट करून पुण्याला चालला होता असा प्राइमा फेसी आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झाला आहे आणि कर्नाटकमधून आला होता. त्याच्यामध्ये दोघे साईडला आता टीम रवाना केली आहे पुढच्या तपासासाठी, कुठून ही सप्लाय झाली होती आणि पुढे कुठे विकणार होते त्याच्याबद्दल शोधसाठी. ही एक चांगली कामगिरी सातारा सिटी पोलीस स्टेशनने केल्यामुळे त्याचं मी कौतुक करतो.